नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, ग्रो अकॅडमी या आपल्या यूट्यूब चॅनलवर सर्वांचे स्वागत आहे. विद्यार्थी मित्रांनो, आज आपण बालमानसशास्त्र व अध्यापनशास्त्र या विषयाचे काही महत्त्वपूर्ण प्रश्न पाहणार आहोत. जर चॅनलवर नवीन असाल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरायचं नाही. चला तर मग सुरुवात करूया. पहिला प्रश्न काय दिलेला आहे बघा, सामाजिकरणाच्या टप्प्याची सुरुवात केव्हा होते असं विचारलेलं आहे. चार पर्याय आहेत, त्यापैकी योग्य पर्याय आपल्याला निवडायचा आहे. अर्भकावस्था, बालपण, प्रौढावस्था किंवा वृद्धावस्था. तर विद्यार्थी मित्रांनो, याचं योग्य उत्तर आहे सामाजिकरणाच्या टप्प्याची सुरुवात ही अर्भक अवस्थेपासूनच होते, म्हणजे पर्याय क्रमांक एक हे आपलं योग्य उत्तर आहे. अर्भकावस्था हे आपलं योग्य उत्तर आहे. चला पाहूया पुढचा प्रश्न काय दिलेला आहे. तारुण्यानंतर स्वसंकल्पना सामान्यपणे अशी होती, कशी होती आपल्याला सांगायचं आहे. मुलामध्ये अधिक सकारात्मकता येते, मुलीमध्ये अधिक सकारात्मकता येते, दोघांमध्ये अधिक सक्रियता येते किंवा कोणतेही नाही. काय असेल तारुण्यानंतर स्वसंकल्पना सामान्य कशी होते? तर याचं योग्य उत्तर आहे विद्यार्थी मित्रांनो, दोघांमध्येही ती अधिक सक्रिय होते, म्हणजे पर्याय क्रमांक तीन हे आपलं योग्य उत्तर आहे. पुढचा प्रश्न पाहूया. यामध्ये आत्मघाती प्रवृत्ती फार सामान्य नाही आहेत. एकाकी व्यक्ती, वृद्ध, विवाहित व्यक्ती किंवा नैराश्य, कोणत्यामध्ये आत्मघाती प्रवृत्ती जी फार सामान्य नाही आहे ते आपल्याला सांगायचं आहे. तर विवाहित, ज्या विवाहित व्यक्ती आहे त्यामध्ये आत्मघाती जी प्रवृत्ती आहे ती फार सामान्य नाही आहे. सामान्य नाही म्हणजे जे आत्महत्या करण्याचं प्रमाण आहे ते म्हणजे न विचार करता आत्महत्या करतात. याचं केव्हा होते? विवाहित व्यक्ती म्हणजे त्यांना वेगवेगळ्या प्रकारचे काय असतात, प्रॉब्लेम असतात, त्या प्रॉब्लेमना जर सामोरे जाता येत नसेल तर ते आत्महत्या करण्याचा प्रयत्न करत असतात. म्हणजे आत्मघातीची प्रवृत्ती आहे, म्हणजे विचार करण्याची प्रवृत्ती, ती काय सामान्य नाही होत, म्हणजे याचं योग्य उत्तर पर्याय क्रमांक तीन आहे. जी विवाहित व्यक्ती आहे ती पर्याय क्रमांक तीन ही आपलं योग्य उत्तर आहे. पुढचा प्रश्न काय दिलेला आहे बघा, किशोरावस्थेला मानवी जीवनातील सर्वात महत्त्वाचा काळ म्हटले जाते. का म्हटले जाते ते आपल्याला सांगायचं आहे. मानवी जीवनातील सुरुवातीचा टप्पा फक्त हाच मानवी जीवनातील आनंद देणारा काळ आहे जेव्हा मुलं चालायला शिकतो किंवा यापैकी नाही आहे. तर किशोरावस्थेला काय म्हणलेलं आहे बघा, हा काय मानवी जीवनातील सुरुवातीचा टप्पा आहे. किशोरावस्थेला मानवी जीवनातील सर्वात महत्त्वाचा काळ म्हटलाय कारण की हा मानवी जीवनातील काय सुरुवातीचा टप्पा आहे, म्हणजे आपलं पर्याय क्रमांक एक हे आपलं योग्य उत्तर आहे. पुढचा प्रश्न पाहूया. आयक्यूमधील गहन मानसिक मंदतेची संख्या आहे. आता गहन मानसिक मंदतेची संख्या किती असते? 120 ते 130, 20 खाली, 35 खाली किंवा 25 खाली. आयक्यूमधील गहन मानसिक क्षमता किती असते आपल्याला सांगायचं आहे. तर ती असते 20 खाली, म्हणजे पर्याय क्रमांक दोन हे आपलं योग्य उत्तर आहे. पुढचा प्रश्न, स्वमग्नता असलेले मूल सुमारे किती टक्के मानसिकदृष्ट्या मंद असतात? स्वमग्न असलेले मुले किती टक्के मानसिकदृष्ट्या मंद असतात ते आपल्याला सांगायचं आहे. 90, 75, 100 किंवा 25 त्यांचा मानसिक लेवल किती असतो तो आपल्याला सांगायचा आहे. तर याचं योग्य उत्तर आहे विद्यार्थी मित्रांनो 70. काय? जी स्वमग्न असलेली मुलं असतात त्यांचा 70% मानसिकदृष्ट्या मंद असतात हे याचं योग्य उत्तर आहे. चला पाहूया पुढचा प्रश्न. खालीलपैकी विधान वाचा आणि बौद्धिक वयाच्या संदर्भात कोणते बरोबर आहे ते सांगा. बौद्धिक वयाची संकल्पना अल्फ्रेड बेनेटने सांगितली. दुसरं आहे ते वयाच्या संदर्भात व्यक्त केले होते बुद्धिमत्तेच्या कार्यकारितेला हे निर्देशित करते. अ आणि ब दोन्ही हे तस्तच आहे. विवेक बुद्धीद्वारे इच्छेवर आधारित आहे. हे विवेक बुद्धीच्या काय इच्छेवर आधारित आहे. तर कोणतं योग्य आहे? खालीलपैकी विधान वाचा आणि बौद्धिक वयाच्या संदर्भात कोणते बरोबर आहे ते सांगा सांगितलेलं आहे. तर याचं योग्य उत्तर आहे विद्यार्थी मित्रांनो, बौद्धिक वयाची संकल्पना अल्फ्रेड बिनेटने सांगितलेली आहे ते योग्य आहे. तसेच वयाच्या संदर्भात व्यक्त केले होते बुद्धिमत्तेच्या कार्यकारितेला हे निर्देशित करते हे सुद्धा बरोबर आहे. म्हणजे अ आणि ब दोन्ही आपलं योग्य उत्तर आहे. अ आणि ब म्हणजे आपलं योग्य उत्तर काय पर्याय क्रमांक क ही आहे. पुढचा प्रश्न काय दिलेला आहे बघा, विशिष्ट समूहाच्या व्यक्तीच्या सदस्यत्वावर आधारित दोन किंवा अधिक व्यक्तीमध्ये फरक करणे म्हणजे काय. जातीवाद, प्रसार, भेदभाव किंवा ओळख. तर काय असेल याचं योग्य उत्तर? तर विशिष्ट समूहाच्या व्यक्तीच्या सदस्यत्वावर आधारित दोन किंवा अधिक व्यक्तीमध्ये फरक करणे म्हणजेच काय. जातीवाद, म्हणजे पर्याय क्रमांक एक हे आपलं योग्य उत्तर आहे. पुढचा प्रश्न पाहूया.
एरिक्सनच्या सिद्धांतात व्यक्ती पौगंडावस्थेत साधारणपणे विकसित करण्यावर आणि मग प्रौढत्वा दरम्यान वर लक्ष केंद्रित करतात. ओळख जवळीक जवळीक ओळख जवळीक मूलभूत विश्वास किंवा मूलभूत विश्वास जवळीक. एरिक्सनच्या सिद्धांतानुसार जो व्यक्ती पौगंडावस्थेत साधारणपणे विकसित म्हणजे त्याचा विकास होतो तो प्रौढत्वा दरम्यान लक्ष केंद्रित करतात त्याला काय म्हणतात असं सांगितलेलं आहे. तर याचं ओळख जवळीक हे याचं योग्य उत्तर आहे. 9व्याचं काय पर्याय क्रमांक 1 हे आपलं योग्य उत्तर आहे विद्यार्थी मित्रांनो. ओळख जवळीक हे आपलं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 1. पुढचा प्रश्न पाहूया. सामान्यतः पौगंडावस्था यामध्ये विभागलेली असते. कशामध्ये? 3 टप्प्यामध्ये, 4 टप्प्यामध्ये, 2 टप्प्यामध्ये किंवा 5 टप्प्यामध्ये. पौगंडावस्था किती टप्प्यात विभागलेली असते? तर याचं योग्य उत्तर आहे 3 टप्पे. कोणते? 3 टप्प्यामध्ये पौगंडावस्था ही विभागलेली असते. आता पौगंडावस्थेतील मुलांना याचा अनुभव येऊ शकतो. कशाचा? स्वतःच्या वास्तविककरणाची भावना, जीवनाबाबत तृप्तीची भावना, स्वतःबद्दल चिंता व काळजी, बालपणी पापाबद्दल भीतीची भावना. काय असेल याचं योग्य उत्तर ते आपल्याला सांगायचे. पौगंडावस्थेतील मुलांना कशाचा अनुभव येऊ शकतो? स्वतःच्या वास्तविकरणाची भावना म्हणजे पर्याय क्रमांक 1 हे आपलं योग्य उत्तर आहे. पुढचा प्रश्न पाहूया. जन्मपूर्व विकासाच्या टप्प्यांचा अचूक क्रम निवडा. आता जन्मपूर्ण विकासाचा टप्प्याचा अचूक क्रम आपल्याला निवडायचा आहे. हा प्रश्न विचारला गेलेला आहे. आता TET ला सुद्धा विचारला जाईल. सतत विचारला जाणारा हा प्रश्न आहे. फलितांड गर्भ भ्रूण फलितांड गर्भ भ्रूण फलितांड काय असेल याचं योग्य उत्तर. तर आधी काय? फलितांड असणार आहे, त्यानंतर भ्रूण असणार आहे, त्यानंतर गर्भ असणार आहे. म्हणजे आपलं योग्य उत्तर काय असणार आहे विद्यार्थी मित्रांनो? पर्याय क्रमांक 2 हे आपलं योग्य उत्तर आहे. फलितांड, भ्रूण, मग गर्भ. पर्याय क्रमांक 2 हे आपलं योग्य उत्तर. पुढचा प्रश्न पाहूया. जन्मापूर्वीच्या विकासाच्या डायडॅश होण्याचा धोका सर्वाधिक असतो. बीजरूप टप्पा, गर्भ, गर्भाची प्रारंभिक अवस्था, 1 व 2 दोन्ही. काय असेल याचं योग्य उत्तर? जन्मापूर्वीच्या विकासाच्या गर्भाची प्रारंभिक अवस्था होण्याचा धोका सर्वाधिक असतो. तर याचं योग्य उत्तर काय? जी गर्भ आहे तो त्याची प्रारंभिक अवस्था कशी आहे आणि त्याचा धोका जास्त असतो, गर्भ टिकेल किंवा नाही आहे, त्यामुळे याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 याचं योग्य उत्तर आहे. गर्भाची प्रारंभिक अवस्था हे आपलं योग्य उत्तर. पुढचा प्रश्न. बाल हेल्पलाईन क्रमांक आहे. आता बाल हेल्पलाईन क्रमांक कोणता आहे तो आपल्याला सांगायचा आहे. तर आपल्याला माहीत असलं पाहिजे 1098 हा बाल हेल्पलाईन क्रमांक आहे. 1098 पर्याय क्रमांक 1 हे आपलं योग्य उत्तर आहे. पुढचा प्रश्न पाहूया. 55-70 दरम्यान IQ गुण असलेल्या एखाद्या व्यक्ती असतात. कामाला धरून ठेवणारा, लग्न करून कुटुंब सांभाळणारा, मित्र बनवणारा, अ आणि ब आणि क तिन्ही. काय असेल याचं योग्य उत्तर? तर जो 15-70 दरम्यान IQ गुण असलेल्या एखाद्या व्यक्ती कामाला धरून ठेवणारा असतो म्हणजे पर्याय क्रमांक 1 हे आपलं योग्य उत्तर आहे. पुढचा प्रश्न पाहूया. एखाद्या मुलाच्या कौशल्यात त्याच्या स्नायूचा वाढलेला वापर यामुळे असतो. शिकणे, व्यायाम, परिपक्वता वरीलपैकी कोणतेही नाही आहे. जे स्नायू आहेत ते वाढलेला वापर म्हणजे काय? परिपक्वता म्हणजे पर्याय क्रमांक 3 हे आपलं योग्य उत्तर आहे. परिपक्वता हे पर्याय क्रमांक 3 उत्तर योग्य आहे. 120-103 श्रेणीमध्ये IQ बुद्धिमत्तेची पातळी दर्शवतो. उत्कृष्ट, सर्वसाधारण, उत्कृष्ट किंवा मर्यादित. 120-130 श्रेणीमध्ये ज्यांचा IQ आहे त्यांची बुद्धिमत्तेची पातळी कशी दर्शवते ते आपल्याला सांगायचं आहे. तर याचं योग्य उत्तर आहे उत्कृष्ट. पर्याय क्रमांक 1 हे आपलं योग्य उत्तर आहे. पुढचा प्रश्न. IQ कसा मोजला जातो म्हणजे IQ मोजण्याचं काय सूत्र काय आहे ते आपल्याला सांगायचं आहे. तर याचं योग्य उत्तर आहे CA भागाकारामध्ये MA x काय 100 हे याचं योग्य उत्तर आहे. पर्याय क्रमांक 1 हे आपलं योग्य उत्तर आहे. पुढचा प्रश्न. 4 वर्षाचा श्याम आता आपल्या मित्राच्या भावना अधिक चांगल्या समजू शकतो. तर त्याची जी समजण्याची किंवा प्राप्त करीत असलेली वाढती क्षमता आहे स्वसंकल्पना, मनाचा सिद्धांत, बंध किंवा प्रवृत्ती
काय असेल 4 वर्षाचा जो श्याम आहे तो मित्राच्या ज्या आपल्या भावना आहेत तो चांगल्या प्रकारे समजून घेतो. तर याचं योग्य उत्तर काय आहे? तो मनाचा सिद्धांत म्हणजे पर्याय क्रमांक 2 हे आपलं योग्य उत्तर आहे. त्याचे काय? मनाचा सिद्धांत हे आपलं योग्य उत्तर आहे. पुढचा प्रश्न, बहुतांश लोकांचा सर्वात जुन्या आठवणी या वयाच्या आधीच्या नसतात. किती वयाच्या आधीच्या नसतात? 6 महिने, 1 वर्ष, 2 वर्ष किंवा 3 वर्ष. जुन्या आठवणी तीन वर्षाच्या आधीच्या नसतात, कारण 3 वर्षापर्यंत आपल्याला काही समजतच नाही, त्यामुळे 3 वर्षाच्या आधीच्या नसतात हे याचं योग्य उत्तर आहे. पुढचा प्रश्न, 16 वर्षाचे मूल बुद्ध्यांक चाचणीत 75 गुण मिळविले, त्याचे मानसिक वय काय असेल? आता 16 वर्षाच्या मुलाने जे बुद्ध्यांची चाचणी आहे, बुद्धीची चाचणी घेतली, त्याला 75 गुण मिळाले, तर त्याचं मानसिक वय आपल्याला काढायचं आहे. तर काय असेल याचं मानसिक वय ते आपल्याला सांगायचं आहे. तर याचं योग्य उत्तर काय विद्यार्थी मित्रांनो? पर्याय क्रमांक 2, 8 वर्ष. 8 त्याचं मानसिक वय किती असणार आहे? 8 असणार आहे, म्हणजे पर्याय क्रमांक 2 हे आपलं योग्य उत्तर आहे. पुढचा प्रश्न, ज्याचा IQ 90 ते 100 श्रेणीमध्ये आहे त्याच्या मानसिक दुर्बलतेची श्रेणी असते सर्वसामान्य, मर्यादित, सर्वसामान्याच्या खाली किंवा अतिशय कमी. तर काय असणार आहे? ज्या मानसिक लेवल काय आहे तो आपल्याला सांगायचा आहे. तर ज्याचा IQ 90 ते 100 श्रेणीमध्ये आहे त्याच्या मानसिक दुर्बलतेची श्रेणी ही मर्यादित असते. काय असते? मर्यादित असते. पर्याय क्रमांक सॉरी सर्वसामान्य असते. काय आहे? काय असते विद्यार्थी मित्रांनो? सर्वसामान्य. ज्याची जी 90 ते 100 ज्या श्रेणीमध्ये आहे त्याच्या मानसिक दुर्बलतेची श्रेणी कशी असते? सर्वसामान्य असते. पुढचा प्रश्न, बाल विकास हे असे अभ्यास क्षेत्र आहे ज्यात मानवी क्षमतामधील बदल पडताळणे, जीवनकाळातील वर्तनाचे स्पष्टीकरण देण्याचा प्रयत्न करण्यास येतो, मुलाची प्रौढांची तुलना करण्यात येते, मुलाच्या आकलनात्मक किंवा सामाजिक व इतर क्षमतांच्या हळूहळू होणाऱ्या उत्क्रांतीसाठी कारणीभूत आहे. बाल विकास हे अभ्यासाचे क्षेत्र आहे ज्यात काय असणार आहे त्यामध्ये? तर जे मुलांचं आकलनात्मक आहे, सामाजिक व इतर क्षमतांच्या हळूहळू होणाऱ्या उत्क्रांतीसाठी ते काय असते? कारणीभूत असते. म्हणजे आपलं योग्य उत्तर काय? पर्याय क्रमांक 4 हे आपलं योग्य उत्तर आहे. पुढचा प्रश्न पाहूया, 14 पर्यंतच्या मुलाच्या विकासासाठी खालीलपैकी सर्वात महत्त्वाचे काय आहे? जे 14 वर्ष वयापर्यंत जे मूल आहे त्याचा विकास कोणत्या तत्वामुळे होतो? दुधामुळे, जीवनसत्वामुळे, चरबी किंवा प्रोटीन? काय असेल याचं योग्य उत्तर? तर याचं योग्य उत्तर आहे प्रोटीन. त्याला प्रोटीन जास्त मिळणं आवश्यक आहे, म्हणजे पर्याय क्रमांक 4 हे आपलं योग्य उत्तर आहे. पुढचा प्रश्न, सुमन 6 वर्षाची आहे आणि तिच्या वयोगटात तिची कामगिरी चांगली आहे, ती अशी आहे असे म्हणतात, बुद्धिमान, मंद किंवा मूर्ख, प्रतिभा संपन्न किंवा वरीलपैकी कोणतेही नाही. काय सुमन काय? 6 वर्षाची. बुद्धीबद्दल आपल्याला बोलायचं आहे, तर याचं योग्य उत्तर काय? बुद्धिमान आहे असं म्हणतो. तिच्या वयोगटातील तिची जी कामगिरी आहे ती चांगली आहे, म्हणजे ती कशी आहे? बुद्धिमान आहे. म्हणजे जे काही आहे ते ती काय लवकर लवकर तिला समजतं किंवा त्यावर योग्य उत्तर देते, म्हणजे ती कशी आहे? बुद्धिमान आहे. पुढचा प्रश्न, दैद्याच्या दरम्यान कुठेतरी मानसिक वाढ थांबते. मानसिक वाढ किती वर्षादरम्यान थांबते? 16 ते 20, 8 ते 12, 14 ते 24 किंवा 10 ते 20. कमाल मर्यादा सांगायचं आहे, 10 ते 20 ही कमाल मर्यादा. तर कधी थांबते ते आपल्याला सांगायचं आहे. तर 16 ते 20 दरम्यान कुठेतरी मानसिक वाढ थांबते, 16 आणि 20 दरम्यान, म्हणजे पर्याय क्रमांक काय? 1 हे आपलं योग्य उत्तर आहे. पुढचा प्रश्न पाहूया, पियाजेच्या आधी लोकांचा असा विश्वास असण्याची शक्यता होती की मुलांचे मन हे प्रौढांच्या मनाची लहान प्रतिकृती आहे, खरे आहे, खोटे आहे, निश्चित आहे, माहीत नाही किंवा 1 व 2 दोन्ही? हा सुद्धा प्रश्न विचारला गेलेला आहे. तर याचं योग्य उत्तर काय? जे पियाजेच्या आधी लोकांचा असा विश्वास असण्याची शक्यता होती की जे मुलांचे मन हे प्रौढांच्या मनाची लहान प्रतिकृती आहे हे एकदम खरे आहे, म्हणजे पर्याय क्रमांक 1 हे आपलं योग्य उत्तर आहे. खरे आहे हे आपलं योग्य उत्तर आहे. पुढचा प्रश्न पाहूया, मानसिक वयासाठी डायडाशी कमाल मर्यादा आहे 16 वर्ष, 20 वर्ष, 45 वर्ष किंवा 18 वर्ष. मानसिक वर्षासाठी कमाल मर्यादा किती आहे ते आपल्याला सांगायचं आहे. तर
तर मानसिक वयासाठी 20 वर्ष ही कमाल मर्यादा आहे, म्हणजे पर्याय क्रमांक 2 हे आपलं योग्य उत्तर आहे. पुढचा प्रश्न पाहूया. CAS या वयाच्या दरम्यानच्या मुलांना दिले जाऊ शकते, काय दिले? 8 ते 16, 5 ते 18, 2 ते 5 किंवा 9 ते 12. किती वयाच्या मुलांना CAS दिले जाते असं विचारलेलं आहे, तर याचं योग्य उत्तर आहे विद्यार्थी मित्रांनो, 5 ते 18 मुलाचं जे बाळ असतं त्यांना CAS दिले जाते. याचं योग्य उत्तर काय? 5 ते 18. चला पाहूया पुढचा प्रश्न काय. 16 वर्षाच्या कार्तिकने त्याच्या शाळेत अलीकडे घेण्यात आलेल्या बुद्ध्यांक चाचणीत 75 गुण प्राप्त केले, त्याचे मानसिक वय असेल. जर एखाद्या 16 वर्षाचा जो कार्तिक आहे त्याने 75 गुण प्राप्त केले कशा बुद्ध्यांक चाचणीत, तर त्याचे मानसिक वय आपल्याला काढायचं आहे. तर मानसिक वय काढण्याचं सूत्र तुम्हाला तर CA भागाकारामध्ये MA x 100 सांगितलेलंच आहे. तर याचं योग्य उत्तर काय आहे? 12. तर त्याचं मानसिक वय किती आहे? 12 आहे. याचं योग्य उत्तर आहे. विद्यार्थी मित्रांनो, आपली शिक्षक पात्रता परीक्षा म्हणजे TET एक्झाम ऑनलाईन कोर्स आहे. जर तुम्हाला जॉईन करायचं असेल तर 3 महिन्याच्या कोर्समध्ये 6 महिने दिले जातील तुम्हाला. क्लासची वैशिष्ट्ये आहेत बघा, मोफत नोट्स भेटतील, टेस्ट ईबुक, डिजिटल बोर्डवर लाईव्ह क्लास भेटेल, सर्व विषयाचे रेकॉर्डेड लेक्चर भेटेल, मोफत टेस्ट सिरीज, जुन्या प्रश्नपत्रिकेचं विश्लेषण केलं जाईल आणि लेक्चर मिस झाल्यास अनलिमिटेड वेळा तुम्ही पाहू शकता. म्हणजे ते ॲपवर सेव्ह असतं, तुम्हाला जेव्हा वेळ भेटेल तेव्हा ते तुम्ही पाहू शकता. इथे शिक्षक वृंद दिलेले आहेत, त्यांची नावंसुद्धा दिलेली आहेत आणि संपर्क क्रमांक आहे 96 65 48 40 48. जर तुम्हाला जॉईन करायचं असेल तर या संपर्क क्रमांकावर कॉल करा किंवा शक्यतो व्हॉट्सअप करा. 96 65 48 40 48 या नंबरवर संपर्क करून तुम्ही क्लास जॉईन करू शकता. धन्यवाद विद्यार्थी मित्रांनो. व्हिडिओ कसा वाटला नक्की कमेंट बॉक्समध्ये कळवा आणि असेच आमचे नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आमच्या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. चला भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. धन्यवाद.